यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाने 16 ही तालुक्यात कहरच केला असून सर्व भाग जलमय झालाय। 10 मंडळात अतिवृष्टी झाली। नदी नाल्यांना पूर आल्याने उमरखेड पुसद वाहतूक बंद झाली। उमरखेड धानकी मार्ग बंद झाला तर अरुणावती नदीच्या पुरामुळे आर्णी शहरात पाणी शिरलं। 50 पेक्षा जास्त घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। वणी भागातील निरगुडा आणि ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आल्यामुळं नंदेपेरा गावातील काही घरात पाणी शिरलं। अबाई फाटा ते कुरई ते शिंडोला मुधुरणे ते पलसोनी पेतूर वाघदारा हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत। पैनगंगा नदीच्या पुराचं पाणीमुळं हा फटका महागाव तालुक्यातील काही गावांना बसला आहे। महागाव शहरातही जागोजागी पाणी साचले। उसद महागाव उमरखेड राळेगाव कळंब वणी पांढरवाडा झरी जमनी मोरेगाव या भागातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं तरावाचं रूप धारण केलं आहे। तर कपाशी सोयाबीन तूर पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। राज्यातील धरणाचे व पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा।